नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। धगधगती मशाल हे ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिंदे गटाला मिळाले बाळासाहेब शिवसेना हे नाव। युक्रेनच्या क्यू शहरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा रशियन हल्ला, एका दिवसात डागली 75 क्षेपणास्त्रे। 2 दिवसापूर्वी युक्रेनने उडवला होता कर्च ब्रिज। समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन। नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यात शिवसेनेचे स्पिरिट। खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका, धनुष्यबाण मोडला हे वास्तव, एखादी चूक एवढी मोठी नसावी की त्यामुळे पक्षच संपून जाईल। मुलायम सिंह यांच्यावर उद्या सैफईत अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदींनी गुजरात सभेत दिला आठवणींना उजाळा, म्हणाले त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी। संजय राऊतांचा मुक्काम कोठडीतच, न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबर पर्यंत वाढ, ईडीचा जामिनास विरोध। आणि पत्नी व्याभिचारी असेल तर तिला पोटगीचा हक्क नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। 2 दिवसांपूर्वी पाळत ठेवून एका सराफाला लुटण्याची घटना नवगण राजुरीजवळ घडली होती। या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या दरोड्यातील 4 दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे, तर एक अद्यापही फरार आहे। शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथील सचिन उद्धव टाक यांचे बीड शहरात सोन्या चांदीचे दुकान असून ते दररोज बीड ते खोकरमोहा अप डाऊन करतात। आपले दुकान बंद करून सायंकाळी गावाकडे जात असताना नवगण राजुरीजवळ कृषी महाविद्यालयाच्या नजीक दरोडेखोरांनी सचिन टाक यांच्या दुचाकीवर दगडफेक करून त्यांना लुटले होते। सदरील घटना ही शुक्रवारी संध्याकाळी घडली होती। या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, DYSP वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवत सदरली दरोड्यातील 4 दरोडेखोरांच्या मुसक्या मानल्या आहेत। तरी देखील यातील मुख्य सूत्रधार मात्र अद्यापही फरार असून त्याच्या मागावर पोलीस आहेत। सदरली कारवाई API योगेश उबाळे, PSI पवन राजपूत यांच्या टीमने केली। राज्य सरकारने 20 पेक्षा कमी मुलांची संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। शासनाने शाळा बंद करू नयेत या मागणीसाठी आज नागरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते। गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय नियमबाह्य असून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप करत शाळा बंद करू नये या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। या आंदोलनामध्ये शिक्षणप्रेमींसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता। आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अमित ठाकरे हे दिनांक 11 व 12 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। ते बीड जिल्ह्यातील विद्यार्थी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणार आहेत। त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केले आहे। आष्टी तालुक्यातील कडा येथील रिच डायमंड हॉटेलचे मालक शिक्षक नेते श्रीमंत सोनवणे यांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कवी संमेलन आयोजित केले होते। यावेळी कवी प्राध्यापक नागेश शेलार, राजेंद्र लाड, इंद्रजित झांजे, महादेव लांडगे आणि कैलास वायबशे यांनी आपल्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी। मागील काही दिवसांपासून बीड शहरामध्ये मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्रे यांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे शहरातील वाहनधारकांना आपली वाहने चालवताना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे।
त्यामुळे एखादा मोठा अपघात देखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकतर बीड शहरातील नगर रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शहरातील मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या मोकाट जनावरांचे प्रमाण खूपच वाढले आहे। भरीसभर म्हणून मोकाट कुत्री देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। मोकाट गायींचे कळपचे कळप रस्त्यावर निवांत बसलेले असतात, त्यासोबत मोकाट कुत्री देखील अचानक इकडून तिकडे धावत असतात, त्यामुळे मोटारसायकलस्वारांचे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तसे चारचाकी वाहनधारकांना देखील गायींच्या कळपांमुळे आपले वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे। या मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र नगरपालिकेमार्फत कुठल्याही प्रकारची पावले उचलले गेल्याचे दिसून येत नाहीत, त्यामुळे शहरातील वाहनधारकांचा अपघात झाल्यास बीड नगरपालिका त्याची जबाबदारी घेणार का, अशा प्रकारचा प्रश्न शहरातील नागरिकांकडून दबक्या आवाजात विचारला जात आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।